वाई तालुक्यामध्ये अजूनही पावसाचे ऋतू सुरूच. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 100 किलोमीटर या वेगाने असू शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विशेषतः महाबळेश्वर, जावली, वाई, पाटण या तालुक्यातील नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज गुरुवार दुपारी 2 सुमारास पावसाची ऋतू सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण तालुक्यांना बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सातारा शहरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. दुपारी 12 सुमारास सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. पावसाचा जोर काही केल्याने कमी होता होईना, त्यामुळे बाजारपेठ ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही बाजारपेठ सुरळीत सुरू झालेली नाही. विक्रम तांगडे, स्काय महाराष्ट्र न्यूज, वाई.